आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलगीकरण करण्यात यावे यासाठी आज सकाळपासूनच वाशिम मध्ये 100% कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एक प्रकारे बस बंदची हाक दिली आहे। सकाळपासून जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशिम या चारही आगारातील जवळपास 1000 कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत। शासनाप्रमाणे महामंडळाला महागाई भत्ता, घरभाडे आणि इन्क्रीमेंटमध्ये 1% इन्क्रीमेंटमध्ये वाढ पाहिजे। 1% महागाईमध्ये 28% महागाई भत्ता झालेला आहे। महामंडळाला फक्त 12% देण्यात येते, 16% फरक आहे। हे महागाई भत्ता दर 6 महिन्याला जी वाढ होते ती मागच्या 2 वर्षात आत्तापर्यंत जी वाढ झालेली ती मिळालेली नाही आहे। या मागण्यासाठी 19 तारखेला कृती समितीनं जी नोटीस दिली त्याच्यानुसार मागणी करण्यात आलेली आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण बेमुदत आहे आणि ते चालू राहील। जोपर्यंत त्याप्रमाणे 12,500 रुपये अग्रिम सहन अग्रिम मिळायला पाहिजे ते जोपर्यंत मिळणार नाही का तोपर्यंत उपोषण कायम राहील। वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 कर्मचारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर 1 लाखपर्यंत कर्मचारी आहेत। ते सर्व उपोषणात पदाधिकाऱ्यांचं उपोषण आहे आणि त्याच्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळं पूर्ण कर्मचारी सक्रिय सहभाग आहेत। 27 पासून केंद्रात आणि विभागात उपोषण करण्यात आलं होतं आणि आजपासून 28 पासून प्रत्येक आगार पातळीवर त्याची सुरुवात झालेली आहे। प्रत्येक कर्मचारी हा उपोषणामध्ये सहभागी झालेला आहे।